नवीन सरकार होताच लागू शेतकऱ्यांसाठी दोन धडाकेबाज निर्णय, या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत PMAY 3 कोटी ग्रामीण आणि शहरी घरे बांधण्यासाठी सरकार सहाय्य देणार आहे. पात्र ग्रामीण आणि शहरी कुटुंबांना मूलभूत सुविधासाठी घरे बांधण्यासाठी सहाय्य करण्यासाठी केंद्र सरकार 2015 आणि 2016 पासून प्रधानमंत्री आवास योजना राबवत आहे. PMAY अंतर्गत गेल्या 10 वर्षात पात्र गरीब कुटुंबाकरता 4.21 कोटी घरे बांधून झाले आहेत. PMAY अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरामध्ये शौचालय, LPG कनेक्शन, वीज जोडणी, चालू स्थितीतील नळ जोडणी यासारख्या मूलभूत सुविधा व इतर विविध केंद्र सरकारी आणि राज्य सरकारी योजनांचे एकीकरण करून पुरवल्या आल्या आहेत. तर 3 कोटी अतिरिक्त ग्रामीण आणि शहरी कुटुंबांना घरे बांधण्यासाठी सहाय्य देण्याचा निर्णय आज या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आता 2 नंबरचा निर्णय पाहूया. नवीन सरकारने घेतलेला पहिला निर्णय शेतकरी हितांसाठी सरकारची बांधिलकी दर्शवतो. पंतप्रधानांनी स्वाक्षरी केलेली पहिली फाईल PM किसान निधीशी संबंधित. या ठिकाणी सरकार किसान कल्याणासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. त्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर स्वाक्षरी केलेली पहिली फाईल ही शेतकरी कल्याणाशी संबंधित आहे, ही योग्य असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. तर आम्हाला येणाऱ्या काळात शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी आणखी काम करायचे आहे, असे पंतप्रधानांनी म्हटलं आहे. तर तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर PM किसान निधीच्या 17व्या हप्त्याला अधिकृत करणाऱ्या पहिल्या फाईलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वाक्षरी केली. याद्वारे 9.3 कोटी शेतकऱ्यांना लाभ होईल आणि सुमारे 20,000 कोटी रुपये यासाठी वितरित करण्यात येईल. फाईलवर स्वाक्षरी केल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की किसान कल्याणासाठी आमचे सरकार पूर्णपणे वचनबद्ध आहे. त्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर मी स्वाक्षरी केलेली पहिली फाईल ही शेतकरी कल्याणाशी संबंधित आहे. येत्या काळात आम्हाला शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी आणखी काम करायचं आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी हे सर्वात मोठे 2 निर्णय होते. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोगो यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.